वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील फेरीवाऱ्यांविरुद्ध आजपासून महानगरपालिकेतर्फे धडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. तथापि दर 2 महिन्याला कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी फेरीवाऱ्यांच्या संदर्भात ठोस धोरण तयार करावे अशी मागणी फेरीवाले तसेच नागरिकांमधून होत आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील रस्ते फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे गायब होण्याच्या मार्गावर आहेत. मुख्य रस्त्यांवर फेरीवाले, खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या त्रासातून सुटका करण्यासाठी महापालिकेतर्फे हातगाडी चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. तथापि दर 2-4 महिन्यांनी कारवाईचा फोर्स करण्याऐवजी महानगरपालिकेनं ठोस धोरण तयार करण्याची गरज व्यक्त केली जाते. पुरुषोत्तम भापकर महापालिका आयुक्त असताना महापालिकेने फेरीवाल्यांसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ना फेरीवाले क्षेत्र म्हणजेच नो हॉकर झोन तयार करण्यात आला होता. फेरीवाल्यांना विशेष जागा देण्यासाठीही चर्चा झाली होती. तसेच हातगाडी चालकांना परवान्याचंही वाटप करण्यात आलं होतं. त्यानंतर हे धोरण गुंडाळण्यात आलं. त्यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी फेरीवाल्यांसाठी नेमण्यात आलेली समिती स्थगित करण्यात आली आहे. नवीन समिती स्थापन झाल्यानंतर फेरीवाल्यांसाठी नियमावली तयार करता येईल असं सांगितलं.